ओम नमो भगवते वासुदेवाय। अध्याय 2, सांख्य योग, गीतचे सार। संजय म्हणाला, करुणेने भारावलेल्या, मन खचलेल्या आणि अश्रूंनी नेत्र भरून आलेल्या अर्जुनाला पाहून मधुसूदन श्रीकृष्ण पुढील प्रमाणे म्हणाले। पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तुझ्यामध्ये अशा अशुद्ध गोष्टी कशा आल्या? ज्या मनुष्याला जीवनाच्या मूल्यांचे ज्ञान आहे, त्याला या गोष्टी मुळीच शोभत नाही। या गोष्टी मनुष्याला उच्चतर लोकात जाण्यात नाही तर त्या त्यांच्या दुष्कृतीला कारणीभूत ठरतात। हे पार्थ, अशी ही नपुंसकतेची कास धरू नकोस। असे करणे तुला शोभत नाही। अंतःकरणाचे असे शूद्र दुबडेपणा सोडून दे आणि परंतपूट। अर्जुन म्हणाला, हे हरिसूदन, हे मधुसूदना, मला पूजनीय असणाऱ्या भीष्म द्रोणाचार्यांसारख्या व्यक्तींवर मी बाणांनी प्रतिहल्ला कसा करू शकेन? महात्मासम असणारा माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे। जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहेत। जर त्यांची हत्या केली तर आपले सर्व भोग रक्तरंजित होतील। त्यांच्यावर विजय प्राप्त करणे की त्यांच्याकडून पराजित होणे, या दोहोंपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाही। जर आम्ही धृतराष्ट्रपुत्रांची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही, तरी देखील युद्धभूमीमध्ये ते आमच्या समोरच उभे आहेत। माझ्या दुर्बलतेपुढे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे। आधी माझी मनशांती नष्ट झाली आहे। अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेष्ठ काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारतो। मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे। कृपा करून मला उपदेश करा। ज्या योग्य माझ्या इंद्रियांना शुष्क पाडणाऱ्या शोकाला नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही। स्वर्गातील देवांसारखे सार्वभौमत्व असलेले वैभवशाली आणि प्रतिस्पर्धी नसलेले राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येणार नाही। संजय म्हणाला, याप्रमाणे बोलून झाल्यावर परंतप अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाले, हे गोविंद, मी युद्ध करणार नाही। आणि असं बोलून अर्जुन स्तब्ध झाले। हे भरतवंशजा, त्यावेळी दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभं राहून हास्य करी श्रीकृष्ण खिन्न झालेल्या अर्जुनाला याप्रमाणे म्हणाले, पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, पंडिताप्रमाणे बोलताना तू जे शोक करण्यायोग्य नाही त्याबद्दल शोक करतोय। जे ज्ञानीजन आहेत ते जीवितांबद्दल तसेच मृतांबद्दलही शोक कधीच करत नाही। ज्या काळी मी, तू आणि हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते असा काळ कधीही नव्हता आणि भविष्य काळात आपण अस्तित्वहीन होणार असेही नाही। ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो। अशा स्थित्यंतरांमुळेच धीर मनुष्य गोंधळून जात नाही। हे कौतेया, तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःखे आहे ती हिवाळा व उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत। हे भरतवंशजा, ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती शुद्ध न होता सहन करण्यास शिकलं पाहिजे। हे पुरुषश्रेष्ठ अर्जुना, जो मनुष्य सुख आणि दुःख यांना विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो तो मोक्ष प्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य होय। जे तत्वदर्शी पुरुष आहेत त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की जे असत जीवात्मा आहेत ते कधीच बदलत नाही। या दोन्हीच्या स्वरूपाचा अभ्यास करून तत्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढला आहे। जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे असे तू जाण। त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही। अविनाशी अमर्यादा आणि शाश्वत जीवात्म्याचा शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे। म्हणून हे भरतवंशजा, तू युद्ध कर। ज्याला वाटते की जीवात्मा हा मारणारा आहे किंवा तो मारला जातो तो अज्ञानात आहे, कारण जीवात्मा मारित नाही किंवा मारलाही जात नाही। कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही। त्याचा जन्म झाला होता असेही नाही, त्याचा जन्म होतो असेही नाही आणि त्याचा जन्म होणार आहे असेही नाही।
तो अजन्मा सनातन नित्य अस्तित्व असणारा आणि पुरातन आहे। शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही। हे पार्थ, जो व्यक्ति जानतो की आत्मा हा अविनाशी शाश्वत अजन्मा आणि अव्ययी आहे तो कोणाला कसा मारील किंवा कोणाला कसा मारविल। ज्याप्रमाणे मनुष्य जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो त्याचप्रमाणे आत्मा ही जुन्या आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो। या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाही। अग्निद्वारे त्याला जाळता येत नाही। पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही। तसेच वाऱ्याने त्याला सुकवताही येत नाही। हा आत्मा अविद्रव्य व न तुटणारा आहे आणि त्याला सुकणे किंवा जाळणे शक्य नाही। हा नेहमी टिकणारा सर्वव्यापी अपरिवर्तनीय निश्चल आणि नित्यसारखाच राहणार आहे। हा आत्मा अदृश्य कल्पनातील आणि अपरिवर्तनीय आहे असे म्हटले जाते। हे जाणून तू शरीराबद्दल शोक करू नकोस। तथापि जरी तुला वाटतं की आत्मा किंवा जीवनाची लक्षणे हा नित्य जन्मतो आणि नित्य मृत होतो तरी हे महाबाहो तू शोक करणे योग्य नाही। जो जन्माला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्मही निश्चित आहे। म्हणून तुझ्या अपरिहार्य कर्तव्य पालनातून तू शोक करणे योग्य नाही। समस्त जीव प्रारंभी अव्यक्त असतात, मध्यावस्थेत वक्त असतात आणि विनाशानंतर पुन्हा अव्यक्त होतात। म्हणून शोक करण्याची काय आवश्यकता। कोणी या आत्म्याकडे विस्मयकारक म्हणून पाहतात, कोणी याचे वर्णन अद्भुत म्हणून करतात आणि कोणी याच्याबद्दल आश्चर्यकारक म्हणून ऐकतात। परंतु दुसरे असे आहे की जे त्याच्याबद्दल ऐकल्यावरही त्याला मुळीच जाणू शकले नाही। हे भरतवंशजा, या देहामध्ये जो वास करतो त्याचा कधीच वध होऊ शकत नाही। म्हणून कोणत्याही प्राणी मात्रांसाठी तू शोक करण्याची आवश्यकताच नाहीये। क्षत्रिय या नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असता तू जाणले पाहिजे की तुला धर्मतत्वांसाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असे इतर कोणतेही कार्य नाही। यास्तव तू संकोच करण्याची आवश्यकता देखील नाही। हे पार्थ, ज्या क्षत्रियांना अशा युद्धाची संधी प्रयत्न न करताही येते ते खरोखरच सुखी आहेत, कारण या संधीमुळे त्यांच्यासाठी स्वर्गाची द्वारे सताळ उघडी होतात। परंतु जर तू धर्मयुद्ध करण्याचे तुझे कर्तव्य केले नाहीस तर कर्तव्य करण्यामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे तुला निश्चितपणे पाप लागेल आणि याप्रमाणे योद्धा म्हणून तू तुझी कीर्ती गमावशील। लोक नेहमी तुझ्या अपयशाचे वर्णन करतील आणि सन्मान व्यक्तीसाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर आहे। ज्या मोठमोठ्या महारथी सेनापतींनी तुझ्या नावलौकिकाची आणि यशाची वाखाणणी केली आहे त्यांना वाटेल की केवळ भीतीमुळे तू रणांगण सोडले आहेस आणि याप्रमाणे ते तुला तुच्छ समजतील। तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दांत तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील। याहून अधिक दुःखकर असे तुला काय वाटतं? हे कौतया, रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्ग प्राप्ती होईल किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील। म्हणून दृढ निश्चय होऊन उठ आणि युद्ध कर। सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय याचा विचार न करता तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर। असे केल्याने तुला पाप लागणार नाही। आतापर्यंत या ज्ञानाची पृथक्करणात्मक माहिती मी तुला सांगितली आहे। आता मी निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन करतो ते ऐक। हे पार्था, जर तू या ज्ञानाच्या आधारे कार्य केलेस तर कर्मबंधनातून मुक्त होऊ शकशील। या प्रयत्नात कोणतेही नुकसान किंवा ऱ्हास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते। जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढ निश्चयी असते आणि त्यांचे ध्येयही एकच असते। हे प्रिय करुणंदन, जे डळमणी तृप्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक पाठे फुटलेले असतात। अल्पज्ञ लोक वेदांमधील अलंकारिक शब्दांवर अत्यंत आसक्त असतात, कारण त्यात स्वर्गात पण उत्पन्न होण्याकरता निरनिराळी सकाम करणे, त्यापासून मिळणारा चांगला जन्म, शक्ती इत्यादींना मान्यता देण्यात आली आहे।
ऐश्वर्यशाली जीवन आणि इंद्रिय तृप्तीची इच्छा असल्यामुळे ते म्हणतात की याहून अधिक महत्त्वपूर्ण असे काहीच नाही. जे लोक इंद्रिय तृप्ती आणि भौतिक ऐश्वर्यात अत्यंत आसक्त झाले आहेत आणि या गोष्टीमुळे जे मोहग्रस्त झालेले आहेत त्यांच्या मनामध्ये भगवंताच्या भक्तिपूर्ण सेवेचा दृढ निश्चय होऊ शकत नाही. वेद प्रामुख्याने भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांचे विवेचन करतात. हे अर्जुना, या 3 गुणांच्या पलीकडे स्थित हो, सर्व द्वंद्वातून मुक्त हो आणि लाभ व रक्षण यांच्या काळजी मुक्त होऊन आत्मपरायण हो. लहान विहिरीद्वारे होऊ शकणारी सर्व कार्ये मोठ्या जलाशयाकडून त्वरित होऊ शकतात. त्याप्रमाणे ज्याला वेदामागचा हेतू माहीत आहे त्या ज्ञानी मनुष्याला वेदांशी संबंधित असलेली सर्व कार्ये सहजपणे प्राप्त होतात. तुझे नियत कर्म करण्याला तुला अधिकार आहे, पण कर्मफलांवर तुझा अधिकार नाही. तुझ्या कर्मफलास ते कारणीभूत आहेस असे कधीही समजू नकोस. तसे तुझे कर्तव्य न करण्यामध्ये तू आसक्त होऊ नकोस. हे अर्जुना, यश आणि अपयशाबद्दलच्या संपूर्ण आसक्तीचा त्याग करून समभावाने तुझे कर्म कर. अशा समभावालाच योग असे म्हटलं जातं. हे धनंजया, भक्तिमय सेवेद्वारे सर्व निंदे अशा कर्मांना दूर सार आणि त्या भावनेमध्येच भगवंतांना शरण जा. जे आपल्या कर्मफलांचा उपभोग घेऊ इच्छितात ते कृपणच आहेत. भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न झालेला मनुष्य या जन्मात सुद्धा चांगल्या आणि वाईट कर्मापासून मुक्त होतो. म्हणून योग युक्त होण्याचा प्रयत्न कर, कारण योग हेच सर्व कर्मातील कौशल्य आहे. याप्रमाणे भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होऊन महान ऋषी मुनी अथवा भक्तगण भौतिक जगातील कर्मफलातून मुक्त होतात आणि अशा रीतीने ते जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतात आणि सर्व दुःखांच्या पलीकडे स्थानाची भवगतमाची प्राप्ती करतात. जेव्हा तुझी बुद्धी या मोहरूपी घनताट अरण्याच्या पार होईल तेव्हा तू जे सर्व ऐकले आहेस आणि जे सर्व ऐकवायचे आहेस त्या सर्वांबद्दल उदासीन होशील. जेव्हा तुझे मन वेदांच्या डौलदार अलंकारिक भाषेने विचलित होणार नाही आणि जेव्हा ते आत्मसाक्षात्कारमध्ये समाधीस्त होईल तेव्हा तुला दिव्य भावनेची प्राप्ती होईल. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, ज्याची भावना अशी समाधीस्त झाली आहे त्याची लक्षणे काय आहेत? तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो? तो बसतो कसा आणि चालतो कसा? श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, मानसिक तर्क वितर्कामुळे उत्पन्न झालेल्या इंद्रिय तृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांना मनुष्य जेव्हा त्याग करतो आणि याप्रमाणे त्याचे शुद्ध झालेले मन जेव्हा केवळ आत्म्यामध्ये संतुष्ट होते तेव्हा तो स्थित प्रज्ञ अर्थात विशुद्ध दिव्यावस्थेत स्थित झाला आहे असे म्हटलं जातं. जो त्रिविध तापांनीही मनामध्ये विचलित होत नाही किंवा सुखामध्ये हर्षोल्लासित होत नाही आणि जो आसक्ती भय आणि क्रोध यांपासून मुक्त झाला आहे त्याला स्थिर मन झालेल्या मुनी असे म्हटले जाते. या भौतिक जगतात जो कोणी शुभ अथवा अशुभ गोष्टींच्या स्तुती अथवा निंदाही करीत नाही तो पूर्ण ज्ञानामध्ये दृढपणे स्थिर झालेला असतो. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते त्याप्रमाणे जो आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून आवरून घेतो तो पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो. देहधारी जीवात्मा जरी इंद्रियोपभागापासून निवृत्त झाला तरी त्याची इंद्रिय विषयांबद्दलची गोडी ही राहतेच, परंतु उच्चतर रसाचा अनुभव घेऊन अशी कार्य थांबविल्यास तो चेतनमध्ये स्थिर होतो. इंद्रिये इतकी प्रबळ आणि उच्चृंखल आहेत की हे अर्जुना, इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवेकी पुरुषाच्या मनालासुद्धा ती बळजबरीने ओढवून नेतात. जो इंद्रियांना पूर्णपणे वश करून त्यांचे संयमन करतो आणि आपली भावना माझ्यामध्ये दृढपणे स्थिर करतो त्याला स्थिर बुद्धियुक्त मनुष्य असे म्हटले जाते. इंद्रियांविषयींचे चिंतन करीत असताना मनुष्याची त्या विषयांच्या ठिकाणी आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीपासून काम उत्पन्न होतो आणि कामापासून क्रोधाचा उद्भव होतो. क्रोधापासून संमोह निर्माण होतो आणि मोहापासून स्मृती भ्रमित होते. जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकूपात पतन होते. पण आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याचा नियामक तत्वानुसार इंद्रियांना नियंत्रित करणाऱ्यांमध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंताची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतो.
याप्रमाणे संतुष्ट झालेल्या व्यक्तीसाठी भौतिक अस्तित्वाचे त्रिविध ताप नाहीसे होतात आणि अशा प्रसन्न मन भावनेमध्ये व्यक्तीची बुद्धी लवकरच स्थिर होते. जो भगवंताशी संबंधित नाही, कृष्ण भावनेमध्ये त्याच्याकडील दिव्य बुद्धी असत नाही किंवा त्याचे मनही स्थिर असू शकत नाही. दिव्य बुद्धी आणि स्थिर मनाशिवाय शांती प्राप्त होण्याची शक्यताच नाही आणि शांती वाचून सुख प्राप्ती कधीच होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्याने पाण्यातील नाव इतस्तत ओढून नेली जाते, त्याचप्रमाणे भटकणाऱ्या कोणत्याही एका इंद्रियांवर मन केंद्रित झाले तर ते इंद्रिय मनुष्याची बुद्धी हरण करतं. म्हणून हे महाबाहू, ज्याची इंद्रिय विषयांपासून नियंत्रित केली असतात त्यांची बुद्धी निश्चितपणे स्थिर झालेली असते. सर्व जीवांची जी रात्र असते ती आत्मसंयमी मनुष्याच्या जागृतीची वेळ असते आणि सर्व जीवांची जी जागृतीची वेळ असते ती आत्मनिरीक्षण करणाऱ्या मुनीची रात्र असते. ज्याप्रमाणे समुद्र हा नेहमी भरत असूनही शांत असतो, त्याप्रमाणे जो मनुष्य समुद्रात अव्याहतपणे प्रवेश करणाऱ्या नद्यारूपी इच्छांच्या प्रवाहाने विचलित होत नाही केवळ तोच शांती प्राप्त करू शकतो आणि अशा इच्छा तृप्त करण्यासाठी जो झगडतो त्याला शांती प्राप्त मुळीच होत नाही. ज्या मनुष्याने इंद्रिय तृप्तीच्या सर्व इच्छांचा त्याग केला आहे, जो निस्पृह अथवा इच्छारहित जीवन जगत आहे, ज्याने पूर्णपणे स्वामित्वाचा भावनांचा त्याग केला आहे, त्यांच्या ठिकाणी मिथ्या अहंकारही नाही, तोच केवळ वास्तविक शांती प्राप्त करू शकतो. आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा हाच मार्ग आहे आणि याची प्राप्ती झाल्यावर मनुष्य मोहित होत नाही. मृत्यूच्या शेवटच्या क्षणीही जर एखादा याप्रमाणे स्थित असेल तर तो भगवंत धामात प्रवेश करू शकतो. इथेच आपल्या अध्याय 2 सांख्ययोग गीतेचा सार संपूर्ण होतो. ओम नमो भगवते वासुदेवाय. हा होता आपला आजचा अध्याय 2. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अध्याय क्रमांक 3 कर्मयोगासोबत. तोपर्यंत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि पुढील व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचेल. आणि कमेंट सेक्शनमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार मंडळी. ज्या ॲपची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते ॲप आता आपण प्ले स्टोअरवर अपलोड केलेलं आहे, नामस्मरणिका ॲप. या ॲपमध्ये तुम्हाला काही मंत्र दिसून येतील, जसे काही जय जय रघुवीर समर्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम, असे तुम्हाला 14-15 प्रकारचे मंत्र दिसून येतील. ज्या मंत्राचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे किंवा ज्या मंत्राचे ऑडिओ फाईल तुम्हाला ऐकायची आहे त्या मंत्रावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसून येईल की तुमच्यासमोर 108 वेळा तो मंत्र येत आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला त्या मंत्राचं ऑडिओ फॉर्मॅटमध्ये ऐकायचं आहे, म्हणजे फक्त श्रवण करायचं आहे तो मंत्र 108 वेळा, तर त्या ऑडिओवर क्लिक केला. ऑडिओवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑडिओ ऐकू येईल. अशा प्रकारे तुम्हाला सर्व मंत्रांचा ऑडिओ ऐकू येईल जर तुम्हाला ऑडिओ ऐकायचा असेल तर. आणि जर फक्त तुम्हाला वाचन नामस्मरण करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता. जर ॲप डाउनलोड करायचा आहे तर सिम्पली जो व्हिडिओ तुम्ही पाहत आहे त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा. डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यावर तुम्हाला तिथे ॲप लिंक म्हणून दिसेल, तिच्यावर क्लिक करा आणि तुम्ही डायरेक्टली प्ले स्टोअरवर ते ॲप तुम्हाला दिसून येईल. त्याच्यानंतर जर तुम्हाला प्ले स्टोअरवर जाऊन हे ॲप डाउनलोड करायचं असेल तर सिम्पली तिथे गेल्यावर आमच्या ॲपचं नाव टाका, NAMSMARNIKA. नामस्मरणिका टाकल्यावर जे पहिलं ॲप तुमच्यासमोर येईल त्या ॲपवर क्लिक करा आणि ते ॲप इन्स्टॉल करा आणि आमच्या या ॲपला नक्कीच तुमचा प्रतिसाद लाभ द्या. आणि हो, 5-स्टार रेटिंग द्यायला विसरू नका.